जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनल वर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षेचा जो मेरिट आहे तो अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये कशा प्रकारे आपल्याला अनालिसिस करता येणार आहे आणि आपला जो स्थान आहे मेरिट यादीमध्ये विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे चेक करायचा आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची PDF आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनालिसिस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये स्वतःचं जे स्थान आहे मेरिट यादीनुसार ते ठरवण्यासाठी अगदी सोपं जाणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जे आहे एक महत्त्वाची PDF दिसत आहे, यामध्ये वरती डिस्क्लेमर दिलेला आहे की सदर यादी ही ऑफिशियल नाहीये, परिषदेच्या वेबसाईटवरील प्रसिद्ध यादी फक्त सॉर्ट आउट केलेली आहे। सॉर्ट करत असताना एखाद्या उमेदवाराचे नाव वगळले जाऊ शकते, फक्त जे आहे माहितीसाठी देण्यात आलेले, वगळलेलं नाव नाहीच याच्यामध्ये शक्यतो, परंतु नजर चुकीनं काही नावं याच्यामधून गहाळ झालेली असू शकतात। आणि याच्यामध्ये सॉर्ट आउट कशा प्रकारे केलेली आहे की जसं आपण चढता क्रम आणि उतरता क्रम लागतो त्या पद्धतीने या व्हिडिओ या PDF मध्ये जे आहे उतरत्या क्रमाने ज्या 2,16,000 उमेदवार आहेत त्यांचा जो मेरिटचा क्रमांक आहे तो लावण्यात आलेला आहे, जेणेकरून तुम्हाला वरच्या नंबरवरून तुमच्या मार्कांपर्यंत तुमचं मेरिट डिसाईड करण्यासाठी अगदी सोपं पडणार आहे। त्यामुळे जे आहे ही PDF मी तुमच्यासाठी या ठिकाणी देत आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण या PDF चं अनालिसिस केलं तर इथे सिरियल नंबर आहे, त्यांचा रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, कॅटेगरी दिलेली आहे, मेल फिमेल दिलेलं आहे म्हणजे जेंडर दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ आणि या ठिकाणी नाव दिलेलं आहे। जसं महाराष्ट्रामध्ये प्रथम असलेले जे कॅन्डिडेट आहे काजल सुनील खैरनार, ज्यांचं की ॲप्टिट्यूडमध्ये 116 आणि इंटेलिजन्स म्हणजे 70, म्हणजे एकूण त्यांना जे मार्क्स आहेत 186 आहेत, आपल्याला या ठिकाणी 186 मार्क दिसत आहे, म्हणजे 186 मार्क असलेला जो कॅन्डिडेट आहे तो महाराष्ट्रामध्ये टॉपर आहे। त्यानंतर 2 नंबरचा उमेदवार 182 मार्कवालं पूजा रोकडे, त्यानंतर जे आहे 3 नंबरचा उमेदवार बबन गुंजाळ जे 179 आहेत, 179 वाले 2 कॅन्डिडेट्स या ठिकाणी, निखिल टेकाळे हे पण आहेत 179 वर, त्यानंतर 176, त्यानंतर 175, 176 जेवढेही क्रमांक आहेत त्या सर्वांना जे आहे आपण अशा प्रकारे उतरत्या क्रमाने लावलेला आहे। मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी अतिशय उत्तम होऊन जाणार आहे की आपलं जे मेरिट मधलं स्थान आहे ते लक्षात येण्यासाठी जर आपण याला खाली स्क्रोल डाऊन केलं या पूर्ण PDF ला तर आपण जे आहे एक ढोबळ मानानं या ठिकाणी जर अनालिसिस केलं मित्रांनो की 150 हे बघा हा स्कोर आहे 150, तर 150 पर्यंत किती उमेदवार आहेत तर 331 उमेदवार जे आहे 150 पर्यंतचे आहे, ठीक आहे। 150 पर्यंत किती उमेदवार आहेत म्हणजे 150 पेक्षा जास्त मार्क असलेले उमेदवार 331 आहेत, ते कोणते आहेत तर हे जे वरती जे दिसत आहेत ते सर्वच्या सर्व उमेदवार आहेत। त्यानंतर आपण त्याच्या खाली गेलो, त्याच्या खाली जर का आपण PDF ला स्क्रोल डाऊन केलं तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की हे बघा हे 140 आहे, समजा या ठिकाणचे मार्क्स आहे 140। आता 140 पेक्षा जास्त असलेले उमेदवार म्हणजे 140 पेक्षा जास्त उमेदवार किती आहेत 779 उमेदवार आहेत, आणि ते उमेदवार कोण आहेत तर हे वरती जे दिवसात आहेत ते सर्वच्या सर्व उमेदवार त्यामध्ये इन्क्लूड आहेत। त्यानंतर आपण पुन्हा खाली गेलो, तर पुन्हा खाली गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की समजा आपण 130 वरचे उमेदवार बघूया, 130 वरचे बघा उमेदवारांना मार्क भरपूर चांगल्या प्रमाणावर मिळालेले आहेत। बऱ्याच जणांचे असे कॉम्प्लिमेंट होते की YouTube वरून जे विश्लेषण केलं जात आहे प्रश्नांचं प्रश्नपत्रिकांचं त्याचा काहीच फायदा होणार नाही, त्या मूर्खांच्या आता लक्षात आलं असेल की एवढे जेव्हा जास्त मार्क मिळालेले आहेत तर त्याच्या मागचं कारण हे देखील आहे की YouTube च्या माध्यमातून आपण जागृती केली होती, परीक्षेचा पॅटर्न सांगितला होता, पेपरचा पॅटर्न सांगितला होता, जेणेकरून ज्यांची पेपरला अजून 4-5 दिवस बाकी होते त्या उमेदवारांना या गोष्टीची जाणीव झाली की या पेपरचा पॅटर्न कशा प्रकारे चेंज झालेला आहे, त्यांनी त्या पद्धतीने अभ्यास केला आणि त्यांचं मार्क देखील या ठिकाणी वाढलेले आहे। 130 पेक्षा जास्त मार्क असलेले जे उमेदवार आहेत मित्रांनो त्यांची संख्या इथे दिसत आहे 2201 उमेदवार 130 पेक्षा जास्त मार्क घेऊन या ठिकाणी जे आहे टेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहे किंवा मेरिटमध्ये आलेले आहेत असं आपण या ठिकाणी सांगूया। त्यानंतर आपण पुढे जाऊन बघूया की 120 पेक्षा जास्त मार्क्स किती असलेले उमेदवारांची संख्या किती आहे, हे 116 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, 120 चा आकडा आपण या ठिकाणी बघूया। बघा एकेका मार्कावरती जे आहे किती उमेदवार आहेत आणि ते उमेदवार कोण आहेत नावानिशी त्यांच्या कॅटेगरीनिशी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जे आहे लक्षात येत आहे। बघा 120 हा आकडा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, 120 पेक्षा जास्त मार्क असलेल्या उमेदवारांची संख्या
6458 आहे. ठीक आहे, अशाच प्रकारे आपण जर का खाली खाली गेलो, आता आपण समजा या ठिकाणी पोहोचलो असं, आता किती मार्क आहेत मला कल्पना नाहीये, इथे 95 दिसतंय, 100 पेक्षा जास्त आपण सांगूया. हे बघा 100 पेक्षा जास्त मार्क्स असलेले उमेदवार आपण बघूया. 100 खाली जेव्हा आपण जाऊया, 99, 98, 97 त्या ठिकाणी उमेदवारांची संख्या खूप जास्त आहे. ही PDF मी तुम्हाला जी आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देणार आहे. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जा आणि तुम्ही ही जी PDF आहे ते डाउनलोड करा आणि आपलं जे स्थान आहे ते लक्षात घ्या. हे बघा 100 मार्क आलेले आहेत. आता या ठिकाणी बघा 100 पेक्षा जास्त असलेले उमेदवार 37,765 उमेदवार, ज्यांना की 100 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. हे शेवटचा उमेदवार आहे ज्याला 100 मार्क्स. ठीक आहे, आता याच्यापेक्षा जास्त मार्क असलेल्या उमेदवारांमध्ये खरी कॉम्पिटिशन असणार आहे. हे मी ऑलरेडी बोललो होतो, आता पुन्हा एकदा तीच गोष्ट मी या ठिकाणी बोलणार आहे की ज्यांना 100 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्याच उमेदवारांना जे आहे जास्तीत जास्त संधी आहे. जर उर्दूचं असेल, बंगाली मीडियम, गुजराती मीडियमचं खालचं देखील उमेदवारांना संधी असेल, परंतु जास्तीत जास्त संधी मराठी माध्यमामध्ये 100 पेक्षा जास्त उमेदवारांना असणार आहे. कारण 100 पेक्षा जास्त मार्क असलेले उमेदवार 37,765 आहे आणि जागा कदाचित जी आहे 34,000 आसपास येऊ शकतात. ठीक आहे, आता ही पूर्णची पूर्ण PDF आहे. आता याच्या खालचं मी अनालिसिस करत नाही, परंतु एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने या ठिकाणी दाखवतो आहे मित्रांनो, की 0 मार्क असलेल्या उमेदवारांची संख्या तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. हे बघा, हे आता इथून पुढचे जेवढेही उमेदवार आहेत, हे बघा कुठून सांगतो तुम्हाला, या ठिकाणापासून की 2,16,192 पासून ते 2,16,443 म्हणजे जवळपास 2,250 उमेदवारांना जे आहे 0 मार्क मिळालेले आहेत मित्रांनो, 0 मार्क्स. आणि त्या उमेदवारांचं इथं नाव, त्यांचं सिरियल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. त्यानंतर 1 मार्क मिळवणारे भरपूर मुलं आहेत, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क, 5 मार्क मिळवणारे देखील उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, ही PDF आपल्यासाठी जी आहे मेरिटसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. ही PDF आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेली आहे. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनलही जॉईन करा. टेलिग्रामच्या चॅनलवर आपण जे आहे वेगवेगळे जे PDF असतात, शिक्षक भरतीशी निगडीत जे काही महत्वाचे GR असतात, नियम असतात, भरतीच्या संदर्भामधल्या जे काही नवीन नवीन लेटर्स इश्यू होतात, ते सर्वच्या सर्व गोष्टी आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देत असतो. तुम्ही त्या ठिकाणी नक्की जे आहे चॅनल जॉईन करून ही PDF डाउनलोड करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत देखील फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना देखील जे आहे मित्रांनो या ठिकाणी आपला जो मेरिटमधलं स्थान आहे तो लवकरात लवकर लक्षात देण्यासाठी मदत मिळेल. आणि